आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बांधकाम कामगार सेनेचा कामगार आयुक्तालयावर मोर्चा 10,000 हजार रुपये दिवाळी बोनसची केली मागणी इचलकंजी येथे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली दसऱ्या पाठोपाठ येणारी दिवाळी ही नजीक येऊन ठेपली आहे हिंदू धर्मातील या सर्वात मोठ्या सणासाठी बांधकाम कामगारांनी दहा हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी केली आहे इचलकरजी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं यासाठी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी हे निवेदन स्वीकारलं यावेळी राजेंद्र निकम राहुल आवाडे रजनीकांत माने सचिन बिरांजे सूर्यकांत लोंढे विनायक सुतार सचिन कांबळे यांच्यासह बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी इच्चलकरंजीहून दत्तात्रेय कदम